प्रश्न कसा आहे की मागच्या सेनायुतीच्या काळात पण हा रस्ता मंजूर झालेला होता, परंतु काय कारणास्तव ह्या रस्त्यासाठी लागणारा निधी हा आराखड्यात मंजूर झाला नाही। वस्तुतः प्रशांत मालक यांनी 2 वर्षाखालीच हा रस्ता मंजूर केलेला होता, परंतु लागणारा निधी हा बजेटमध्ये पुरेसा नसल्यामुळे केवळ ह्याची डागडुजी खड्डे बुजवण्याचं काम केलं। आताही आपले तालुक्याचे आमदार हे सांगत आहेत की हा रस्ता 200 कोटी मंजूर झाला आणि दिवाळीनंतर याचं काम चालवणार आहे। या संबंधी मी आम्ही जर माहिती घेतली, केवळ ह्यांनी हा रस्ता आराखड्यात 200 कोटी प्रस्तावित अंदाजपत्र घ्यायला लागणार आहे। 200 कोटीची ह्यांनी मागणी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे केलेली आहे, परंतु ह्याचा हे 200 कोटी मंजूर होत असताना याला राज्य विधानसभेची मंजुरी लागते। एवढं मोठं 10-20 लाखाचं हे काम नाही, 200 कोटीचं ह्याचं अंदाजपत्रक आहे आणि एवढं मोठं मंजूर होण्यासाठी याला राज्य विधानसभेची मंजुरी लागून हा राज्य एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी जाणार आहे। माझी ह्या खात्याशी काल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिप्युटी इंजिनियर या दोघांची सविस्तर चर्चा झाली। त्यांचंही असंच मत आहे की केवळ हा आम्ही प्रस्ताव सादर करून उपयोग नाही, हा रस्ता पंढरपूर डिव्हिजन अंतर्गत देतो। मोहळा ह्याचं जे रस्त्याचं पूर्ण नियोजन हे पंढरपूर डिव्हिजन अंतर्गत आहे। ह्यांनी फक्त केवळ हा मागणी केलेली आहे, मागणी करून काही उपयोग नाही आहे। प्रत्यक्षात